गुड इव्हनिंग मित्रांनो आपण आता बघणार आहोत फिजिक्समधलं एक आणखी महत्त्वाचं टॉपिक ज्याचं नाव आहे फोर्स आणि टाईप्स ऑफ फोर्सेस बल आणि बलाचे प्रकार मित्रांनो फोर्स ही जी संकल्पना आहे फिजिक्समध्ये खूप महत्त्वाची संकल्पना मानली जाते फोर्स जे आहे बल जे आहे कारण फोर्स शिवाय काहीच नाही लक्षात आता मी समजा जेवणच नाही केलं तर असं तुमच्या समोर वरून लेक्चरच मी देऊ शकत मी काय म्हणणार माझ्याकडे एनर्जीच नाही आहे एनर्जी जी आहे एनर्जी ही सारे फसाद की जडे आणि एनर्जीमुळे आपण जे वापरू शकतो यूज करू शकतो क्रिएट करू शकतो दॅट इज कॉल्ड फोर्स लक्षात ठेवा ठीक आहे बोलायला आपण मला फोर्स क्रिएट करा स्वतःमधून लक्षात ठेवा आणि त्यासाठी मला एनर्जी लागणार एनर्जी इज बिहाइंड ऑफ एव्हरीथिंग लक्षात ठेवा सगळ्या सगळ्यांच्या पाठी मग एनर्जी असते एनर्जीनंतर फोर्स असतो फोर्स नंतर वर्क होतं लक्षात ठेवा आणि वर्कचा जो रेट असतो त्याला आपण पॉवर असं म्हणतो लक्षात ठीक आहे सो पहिली एनर्जी नंतर फोर्स नंतर वर्क लक्षात ठेवा हे सिक्वेन्स आहे ठीक आहे सो मग फोर्स म्हणजे काय ते आपण आता या टॉपिकमध्ये समजून घेणार आहोत ठीक आहे फोर्सची संकल्पना म्हटलं बलाच्या संकल्पनेचा जेव्हा जेव्हा विचार येतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात बॅक ऑफ द, द माइंड समोर लगेच एक नाव येतं कुठलं माहिती का फेमस सायंटिस्ट आयसॅक न्यूटन बरोबर आहे आणि आयसॅक न्यूटनचं नाव डोक्यात आलं की मात्र सफरचंद डोक्यात आल्याशिवाय राहत नाही लक्ष ठीक आहे कारण ऍप्पल म्हणजे जास्त फेमस आलं ना तसा तर तो आहेच फेमस ऑलरेडी ब्रिलियंट सायंटिस्ट आहे पण ऍपल सफरचंदाचा प्रयोग किंवा सफरचंदाची घटना जी आहे ती पटकन आठवते आपल्याला तर जगामध्ये तीन प्रकारचे ऍप्पल फेमस आहेत कुठले एक ॲडम्स ऍपल फेमस आहे ॲडम्स ॲपल हे पहिले वाले उसको बोल बोला तर मत खा मत खा लेकिन लेसने खाली हो गई फिर ठीक आहे दुसरं न्यूटनचं ॲपल फेमस आहे ते डोक्यात पडलेलं डोक्यात पडलं का साइडला पडलं आपल्याला माहीत नाही दोन नो ठीक आहे आणि तिसरं स्टीव्ह जॉबचं ॲपल मेरे पास भी हो ॲपल ठीक आहे ॲपल कंपनीचा को फाउंडर जो होता स्टीव्ह जॉब्स त्याने पण खूप फेमस करून टाकलं ॲप्पल ते पण फक्त फरक एवढा आहे या दोघांचं ॲप्पल अख्खा ॲपल होतं याचं ऍपल so, थी, या ते खाल्लेलं ऍप्पल आहे अर्ध ठीके सो पार्ट ऑफ जोक सोडून देऊयात आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे बोलूयात ठीक आहे आपल्याला ह्या टॉपिक मध्ये समजून घ्यायचंय फोर्स म्हणजे काय बल म्हणजे नेमकं काय ते आपल्यासाठी महत्वाचं आहे तो मुद्दा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे ठीक आहे सो फोर्स म्हणजे काय मित्रांनो फोर्स ही बेसिकली एक फिजिकल क्वांटिटी आहे गॅल्यो नावाचा जो सायंटिस्ट होता गॅल्यु <coughs> ज्याला न्यूटनचा शिष्य म्हणून पण ओळखलं जातं गॅलुरिओला तर गॅल्युरिओने काय सांगितलं ह्या मध्ये जेवढे काही वस्तू आहेत म्हणे जे काही आहे वॉट एव्हर इन्क्लुडिंग आपण पण स्थिर जर असेल तर स्थिरच राहतं म्हणेन गतिमान असेल तर गतिमानच राहतं स्थिर असेल तर स्थिरच दगड असेल ठेवलेला कधी बघा तुम्ही त्याला ट्वेंटी फोर बाय सेव्हन इन्टू थ्री सिक्स्टी फाय डेथिरच राहणार आणि जर एखादा दिवस तू गतिमान असेल ना ग्रह फिरतायत समजा ग्रह सूर्याबोधी ते गतीमानच राहतात ते कधी असे ब्रेक घेत नाही सुट्टी जात नाही लक्षात ठीक आहे तर मग लोकांना हा प्रश्न पडला होता की जर समजा एखाद्या स्थिर वस्तूला जर गतिमान करायचं असेल तर मग काय करते किंवा एखादी वस्तू जर गतिमान असेल तर तिला स्थिर करायचं असेल तर मग काय करताय हा प्रश्न लोकांना पडला लो होता कळलंय का मग बरेच दिवस बरेच वर्ष बऱ्याच जणांनी त्याच्यावर आपले आपले विचार मांडण्याचा प्रयत्न केला उत्तर काही कुणाला प्रॉपर मिळालं नाही त्याचं उत्तर देण्याचं काम न्यूटनने केलं न्यूटन बोलला की फोर्स ही ती फिजिकल क्वांटिटी आहे दॅट वी नीड टू चेंज द इनर्शिया ऑफ द ऑब्जेक्ट इनर्शिया म्हणजे काय रे मीन्स त्याची जी मूळ स्थिती आहे ना ओरिजिनल स्थिती ती बदलण्यासाठी आपल्याला इनर्शिया उपयोगात येऊ शकतो सॉरी फोर्स उपयोग देऊ शकतो म्हणजे काय इनर्शी ऑफ स्टेशनरी ऑब्जेक्ट इनर्शिया ऑफ मुव्हिंग ऑब्जेक्ट स्टेशनरी ऑब्जेक्टला मूव्हिंग मूव्हिंग ऑब्जेक्टला स्टेशनरी असं पण करू शकतो लक्षात ठेवा समजलं तर त्याला फोर्स म्हटलं तर फोर्समुळे आपण स्थिर वस्तू गतिमान करू शकतो गतिमान वस्तू स्थिर पण करू शकतो एवढंच काय गतिमान वस्तूची दिशा पण बदलू शकतो एवढंच काय वस्तूचा आकार सुद्धा बदलता येतो लक्षात ठेवा ठीक आहे सो मग फोर्सची डेफिनेशन तयार झाली बघा काय फोर्स इज अ फिजिकल क्वांटिटी दॅट कॅन ब्रिंग चेंजेस इन द ऑब्जेक्ट वॉट चेंजेस स्टेशनरी ऑब्जेक्ट कॅन बी सेट इन टू मोशन मुव्हिंग ऑब्जेक्ट कॅन कम इन टू रेस्ट पोझिशन वी कॅन चेंज द डिरेक्शन ऑफ मुव्हिंग ऑब्जेक्ट एज वेल एज वी कॅन चेंज द शेप ऑफ द ऑब्जेक्ट ओके फोर्स ची कॉन्सेप्ट प्रॉपर समजून घेण्यासाठी आपण फुटबॉल या खेळाचं उदाहरण जनरली लक्षात घेतलं तर बेटर होईल फुटबॉल फुटबॉल खेळामध्ये काय होतं दोन टीम असतात आणि ते फुटबॉल टीम खेळामध्ये दोन्ही टीम काय फुटबॉलला आता मारत किक मारवा इकडून तिकडे तिकडून तिकडे बरोबर मध्ये गोल करण्यासाठी आता सगळ्यांना माहितीच नाही फुटबॉल तर तळाली गोलच आहे तरी त्याला किक मारत बसतात गोल करण्यासाठी बरोबर अगेन पार्ट ऑफ अ जोक ठीक आहे तर मित्रांनो फुटबॉल खेळामध्ये फुटबॉल अगोदर स्थिर असतो ना त्याला मग पायाने किक मारून गतिमान करतात बरोबर आहे म्हणजे स्थिर असतो त्याला गतिमान करतात एखाद्या प्लेअरकडे करता। आला की तो काय करतो त्याच्या आजूबाजूला जर अपोजिट टीमचे प्लेअर असेल तो त्याला स्टॉप करतो म्हणजे गतिमान असेल तर त्याला स्थिर करून टाकतो बरोबर की नाही एखाद्या वेळेस काय करतो मग गोल करायचा असेल स्पीडमध्ये असेल एकदम गेम मुव्हिंग असेल तो काय करतो त्याच्याकडे गतिमान आलेला फुटबॉल फक्त दिशा बदलतो दुसऱ्या प्लेअरकडे पास करतो बरोबर की नाही सो ह्या फुटबॉल खेळामध्ये त्या सगळ्या गोष्टी घडतात ज्या गोष्टी युजुअली आपल्याला फोर्सचा इफेक्ट म्हणून माहीत आहेत किंवा फोर्स इफेक्ट म्हणून समजून घ्यायचे कुठल्या रे स्थिर वस्तू गतिमान करणे गतिमान वस्तू स्थिर करणे आणि वस्तूची दिशा बदलणे गतिमान वस्तूची हे सगळं कुणामुळे होतं हे सगळं फोर्समुळे होतं लक्षात ठेव ठीक आहे अशा फोर्सची डेफिनेशन आता आपण केली आता आपण त्याला मोजूयात फोर्स कॅल्क्युलेट कसं करायचा तर फोर्स ही अशी फिजिकल क्वांटिटी आहे ज्याचा इनिशियल सगळ्यात पहिला मुद्दा जर लक्षात घेतला की याच्यामुळे स्थिर वस्तू गतिमान होते तर स्थिर वस्तू म्हणजे नेमकं काय गतिमान होतं तर वस्तू गतिमान होते म्हणजे जे मास आहे जे वस्तुमान आहे ते गतीमान होते मास. गतिमान होतं म्हणजे काय रे गतिमान म्हणजे ते अगोदर <coughs> स्थिर असतं बरोबर आहे त्याला काहीच गती नसते गतिमान होतं म्हणजे काय तर त्याची स्पीड जी आहे ती वाढायला लागते हळूहळू झिरो टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी लाईक दिस ओके मग मित्रांनो एखाद्या वस्तूची गती जर अशी हळूहळू बदलत असली वेळेनुसार दहा वीस तीच्या अशी वाढ जर असली तर त्याला आपण ऍक्सरेशन म्हणतो म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो याचा अर्थ असा फोर आहे फोर्स ही अशी फिजिकल क्वांटिटी आहे दॅट कॅन ब्रिंग ऍक्सरेशन म्हणजेच त्वरण कशामध्ये रे इन द मास ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे वस्तुमान वस्तुमानामध्ये त्वरण निर्माण करणारी भौतिक राशी म्हणजे बल हा झाला बलाचा फॉर्म्युला हे झालं बलाचं सूत्र काय फोर्स मग फोर्स इज इक्वल टू मास फोर्स इज इक्वल टू मास इंटूरेशन बल म्हणजे वस्तुमान आणि त्वरण यांचा गुणाकार चिन्हात पण लिहू शकतो आपण त्याला काय एफ इज इक्वल टू मा इज इक्वल टू मा मा म्हणजे मास ऍक्सलेशन एफ इज इक्वल टू मा ठीक आहे युनिट कायचे युनिट बघा लक्ष द्या फोर्स युनिट आहे मित्रांनो एम युनिट आहे याच मासच किलोग्रॅम आहे बघा आणि च मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे आणि सीजीएस सिस्टीम मध्ये ग्रॅम टू सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर आहे लक्षात ठीक आहे एम के किलोग्राम किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि सीजीस ग्रॅम इंटू सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर क्लियर त्यानंतर किलोग्रॅम इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअरला एसआय मध्ये न्यूटन हे एक आहे तर ग्रॅम इंटू सेंटीमीटर सेकंड स्क्वेअरला डाईन हे युनिट आहे कळलं आता आपल्याला न्यूटन आणि डाईन मधला संबंध समजून घ्यायचा आहे म्हणजे काय एक न्यूटन बरोबर किती डाईन होतील ते आता आपल्याला समजून घ्यायचं आहे तर मित्रांनो एक न्यूटन म्हणजे तितके डाईन होतील जे एक किलोग्रॅम बरोबर ग्रॅम होतात आणि एक मीटर बरोबर सेंटीमीटर होतात लक्षात म्हणजे एक किलोग्रॅम बरोबर जेवढे ग्रॅम आणि एक मीटर बरोबर जेवढे सेंटीमीटर त्यांचा गुणाकार म्हणजे तेवढे डाईन त्याचा अर्थ होतो बघा लक्ष द्या हे बघा एक किलो बरोबर एक हजार ग्रॅम होत बरोबर आहे आणि एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर होत मग आता तेच लॉजिक इकडे लावायचं आहे एक न्यूटन बरोबर एक हजार गुणिले शंभर डाईन संपलं एक हजार गुणिले शंभर करून आणलं मी कळलं तुम्हाला एक हजार आणलं मी एक किलोच आणि शंभर आणलं मी एक मीटरच कारण एक किलोग्रॅम म्हणजे एक ग्रॅम एक हजार ग्रॅम आणि एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर हा एम के सिरिस मधला फरक आहे मग आता जर यांना मल्टिप्लाय केला आपण एक हजार गुणिले शंभर म्हणजे तीन शून्य आणि दोन शून्य पाच शून्य म्हणजे एक न्यूटन बरोबर दहाचा पाच सा घात डाईन असं पण त्याला आपण शॉर्टकटमध्ये लिहू शकतो लक्षात ठेवा ठीक आहे सो हे कन्वर्जन आहे काय वन न्यूटन इज इक्वल टू टेन डेज टू फाईव्ह डाईन हे त्याचं कन्व्हर्जन हे त्याचं रूपांतर हे लक्षात ठीक आहे हे पण लक्षात ठेवायचं हे पण कन्वर्जन आपल्याला विचारलं जाऊ शकतं काय एक न्यूटन म्हणजे दहाचा पाच भागात डाईन असं जनरली कन्व्हर्जन वापरलं जात लक्षात ठीक आहे चलो पुढे आता बघूयात आपण या फोर्सचे वेगवेगळे जे प्रकार आहेत महत्त्वाचे महत्त्वाचे टाइप्स आहेत ना फोर्सचे आपण त्यांचा अभ्यास करूयात फोर्स, फोर्स बलाच्या प्रकारचा अभ्यास करूयात इम्पॉर्टंट इम्पॉर्टन्ट टाइप्स ठीक आहे मित्रांनो बलाचे वेगळे प्रकार सांगितले तर ओवरऑल त्याचे आपल्याला सहा प्रकार इकडे डिस्कस करायचे लक्षात द्या ठीक आहे फोर्सचे आपण सहा वेगवेगळे टाईप्स डिस्कस करणार आहोत या आपल्या सेशनमध्ये ठीक आहे सहा वेगळे प्रकार पाहणार आहोत कुठले कुठले रे तर पहिला जो प्रकार आहे त्याला म्हटलं तर बॅलेन्स्ड फोर्स म्हणजे संतुलित बल संतुलित बल दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हटलं तर अनबॅलेन्स्ड फोर्स फोर्स म्हणजे असंतुलित बल तीसरा जो प्रकार आहे त्याला फ्रिक्शनल फोर्स घर्षण बल चौथा जो प्रकार आहे त्याला ग्रॅविटेशनल फोर्स म्हटलं जात म्हणजे गुरुत्व बल महत्वाचा प्रकार पाचवा जो प्रकार आहे त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हटलं जातं इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे विद्युत चुंबकीय बल म्हणतात त्याला विद्युत चुंबकीय बल सहावा जो प्रकार आहे त्याला न्यूक्लियर फोर्स म्हटलं जातं न्यूक्लिअर फोर्स म्हणजे केंद्रकीय बल आणि सातवा आणि शेवटचा एक प्रकार आहे बघा त्याला वीक फोर्स म्हटलं जात वीक फोर्स म्हणजे क्षीण बल ठीक आहे सहा सात आपल्या सात प्रकारचे फोर्सेसचे टाइप्स आहेत ना सात जे टाईप्स आहेत ना फोर्सेसचे सात जे प्रकार आहेत ना ते डिस्कस करायचे आजच्या सेशन मधून ठीक आहे सो स्टार्टिंग विथ फोर्स इथून सुरुवात करूयात मग संतुलित बलापासून सुरू करूयात बलाचा बिझनेस व्हॉट इज मे बॅलन्स फोर्स मित्रांनो बॅलन्स फोर्स म्हणजे असं बल असत जे बल आपण लावतो तर खरी पण त्याचा नेट इफेक्ट काहीच नसतो लक्षात ठेवा नेट इफेक्ट झिरो असतो म्हणजे ज्या बलाचा परिणाम शून्य असतो शून्य म्हणजे काय रे ज्या बलामुळे वस्तूमध्ये अॅक्सलेशनच क्रिएट होत नाही ज्या फोर्समुळे वस्तूमध्ये कुठले चेंजेस होत नाही त्याला बॅलन्स फोर्स म्हणतात म्हणून बॅलन्स फोर्स इज नॉट युज टू डुईंग एनी सॉर्ट ऑफ वर्क लक्षात ठेवा बॅलन्स फोर्समुळे कुठलंच कार्य होत नाही बॅलन्स फोर्स हे फक्त स्टेबिलिटीसाठी स्थिरसाठी आहे आता मी उभा आहे म्हणजे बॅलन्स फोर्स लक्षात ठेवा ठीक आहे मी भिंत ढकलण्याचा प्रयत्न करणं म्हणजे बॅलन्स फोर्स का बरं रे कारण मी जेव्हा भिंत ढकलतो भिंतीवर फोर्स लावतो तेव्हा ती भिंत पण माझ्यावर तेवढाच फोर्स लावते ना म्हणून ते बॅलन्स करतोय एकमेकांना लक्षात बॅलन्स फोर इक्वल आणि अपोजिट असतं आपण खुर्चीवर बसलो समजा स्थिर असं मग आपण खुर्चीवर फोर्स लावला तर खालून आता ग्रॅव्हिटी पण लागली तेवढी सेम बॅलन्स केलं आपण उभे आहोत तेच सेम लॉजिक लक्षात ठेव आपण जमिनीवर उभे आहोत किंवा मग स्केटिंगच्या स्केटवर उभे आहोत सेम बॅलन्स फोर्स लक्षात ठीक आहे एखाद्या वस्तूला आपण दोन्हीकडून ढकलण्याचा प्रयत्न करतोय काही चेंज होणार त्याच्यामध्ये बॅलन्स फोर्स रस्सी खेच तर खेच रस्सी खेच म्हणजे दोन्हीकडचे खेळत जोरदार दोरी ओढतात आणि ती दोरीचे जे सेंटर आहे ना ती इकडे मुवत नाही इकडे पण नाही का बरं सांगा कारण दोन्ही प्रकारचे खेळ दोन्हीकडचे खेळू काय करतात बॅलन्स फोर्स लावतात ना जेव्हा कुणाचा एकाचा फोर्स वाढतो तेव्हा मग ते जिंकतील कुठला तरी एक संघ जिंकेल त्याचा फोर्स वाढेल म्हणजे अनबॅलन्स होईल तेव्हा लक्षात ठेवा ठीक आहे सो बॅलन्स फोर्स जे आहे संतुलित बल जे आहे याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं कार्य होत नाही लक्षात ठेवा बॅलन्स फोर्स कार्य करण्यासाठी वापरलं जात नाही संतुलित बलाद्वारे कार्य केलं जात नाही लक्षात ठेवा पण संतुलित बल असतं लक्षात ठेवा आणि कार्य का होत नाही ऍक्सिलेशन का क्रिएट होत नाही कारण ते काय असतं इक्वल आणि अपोजिट असतं लक्षात सेम असतं आणि अपोजिट डिरेक्शन असतं ठीक आहे चलो नेक्स्ट दुसरा प्रकार आहे बलाचा अतिशय महत्वाचा त्याला म्हटलं तर अनबॅलेन्स फोर्स अनबॅलेन्स फोर्स किंवा त्याला म्हटलं तर असंतुलित बल असंतुलित बल म्हणजे काय रे मग आता ऑफकोर्स असंतुलित बल जे आहे हे संतुलित बलाचे अपोजिट असणार बॅलेन्स फोर्सच्या विरुद्ध असणार जेव्हा आपण एखाद्या वस्तूवर फोर्स अप्लाय करतो आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे त्या वस्तूमध्ये जर मोशन क्रिएट झालं त्या वस्तूमध्ये जर ॲक्सिलेशन क्रिएट झालं त्या वस्तू जर स्थिती बदलली पोझिशन जर बदलली तर याचा अर्थ त्याच्यावर असंतुलित बल लागले असंतुलित बल हे त्या वस्तूपेक्षा आपण लावलेले बल असंतुलित बल जे त्या वस्तूच्या बलापेक्षा जास्त असतं म्हणून आपल्या बलाचा परिणाम दिसतो सो ज्या बलाचा नेट इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो किंवा दिसतो त्याला अनबॅलेन्स्ड फोर्स म्हटलं जातं ज्या बलाचा परिणाम होतच नाही दिसतच नाही त्याला बॅलन्स फोर्स म्हणलं जातो ठीक आहे एक्झाम्पल आहे आता बघा हा दोन व्यक्ती दोरीला ओढतायत पण आता हा, हा जास्त ओढतोय कारण याचा फोर्स जास्त आहे पन्नास न्यूटन याचा तीसच न्यूटन लक्षात पक्षी जेव्हा खाली येतोय तर ते खाली येताना त्याचा फोर्स जो आहे तो पंचवीस न्यूटन आहे लक्षात ठेवा त्याच्या वजनाचा आणि वरती हवा त्याला वरती ओढते हवेचं घर्षणमुळे अपोजिट फोर्स खेळतो पण ते कमी आहे किती फक्त सोळाच न्यूटन लक्षात ठेवा म्हणून तो खाली येऊ शकतो ठीक आहे नंतर रॉकेट आता वरती चाललंय रॉकेट लाँच केलंय तर रॉकेट लाँचिंगचा फोर्स तीनशे न्यूटन आहे खालून आणि त्याला अपोज करत आहे त्याचं वजन ते शंभरच न्यूटन आहे मग ते कमी आहे म्हणून ते वरती लाँच होणार आणि जर दोन्ही तीनशे तीनशे असतात मग रॉकेट लाँच झालं नसतं एकाच ठिकाणी स्थिर राहिला असं लक्षात ठीक आहे त्यानंतर हे आहे एक गाडी आहे तीन न्यूटन फोर्स फ्रिक्शन फोर्स आहे रस्त्यामुळे आणि चार न्यूटन फोर्स त्याच्यावर लागलाय फ्रंटने त्यामुळे ते तिकडे त्या दिशेने मू होणार लक्षात ठीक आहे रस्ते खेचमध्ये पण तेच आहे आत्ता मी तुम्हाला सांगितलं उदाहरण दे सो अनबॅलेन्स फोर्स म्हणजे मित्रांनो द फोर्स विच इज यूज फॉर डुईंग वर्क कार्य करण्यासाठी आपल्याला असंतुलित बलाचीच आवश्यकता असते असंतुलित बलाच्याच सहाय्याने कार्य होऊ शकतं असंतुलित बलाशिवाय आपण कार्य करू शकत नाही लक्षात ठेव म्हणजे जेव्हा जेव्हा कार्य करण्याचा विषय येतो मुद्दा येतो तेव्हा आपण असंतुलित बलच वापरलेलं असतं लक्षात ठेव म्हणजे तुम्हाला सांगितलं हे टेबल सरकार इकडे तुम्ही जर बोट बोट लावलं तर बोट आणि सरकण्याचं सरकणारच नाही ते तुम्ही बोर्थ लावताय ना फोर्स तर लावताय पण तो फोर्स कुठला आहे मग बॅलन्स लक्षात ठेव जेव्हा तुम्ही त्याला दोन्ही हाताने ढकलण्याचा प्रयत्न करणार तेव्हा ते असंतुलित असणार म्हणजे त्या बेंचपेक्षा किंवा त्या टेबलपेक्षा तुम्ही लावलेला फोर्स जास्त असणार मग अनबॅलेन्स हे वैशिष्ट्य जेव्हा आपण एखाद्या वस्तूवर असं बल लावतो ज्याच्यामुळे त्या वस्तूत ऍक्सिलेशन क्रिएट होतं तेव्हा ते बल त्या वस्तूपेक्षा जास्त असतं म्हणून त्याला असंतुलित बल म्हटलं जातं असंतुलित बल जे आहे इक ते इक्वल आणि अपोजिट नसतं लक्षात ठेवा संतुलित बल जे आहे ते इक्वल आणि अपोजिट असतं लक्षात ठेवा ठीक आहे सो जेव्हा जेव्हा कार्य करण्याचा विषय येईल किंवा मुद्दा येईल तेव्हा कंपल्सरी असंतुलित बलच वापरलेलं असेल किंवा वापरलं जाईल लक्षात ठेवा अनबॅलन्स फोर्सच कार्य करण्यासाठी वापरलं जातं लक्षात ठेवा ठीक आहे चलो आणि अनबॅलेन्स्ड फोर्समुळे वस्तूची स्थिती पण बदलू शकते जागा पण बदलू शकते आ, गती पण बदलू शकते आणि आकार पण बदलू शकतो लक्षात ठेव म्हणजे वॉट चेंजेस वी वॉन्ट टू डू इन एनी ऑब्जेक्ट वी शूड यूज अनबॅलेन्स फोर्स कुठलाही बदल वस्तूत करायचं असेल स्थिर वस्तू गतिमान करायचं असेल गतिमान वस्तू स्थिर करायचं असेल गतिमान वस्तूची दिशा बदलायची असेल वस्तूचा आकार बदलायचा असेल तर आपल्याला अनबॅलन्स्ड फोर्सच वापरावा लागणार अनबॅलन्स्ड फोर्स शिवाय हे सगळे काही चेंजेस होऊ शकणार नाही लक्षात ठीक आहे चला पुढे तिसरा प्रकार आहे फोर्सचा त्याला म्हटलं तर फ्रिक्शनल फोर्स घर्षण बल म्हणायचं हा पण एक महत्वाचा प्रकार आहे बलाचा फ्रिक्शनल फोर्स घर्षण बल फ्रिक्शन म्हणजे काय तर मित्रांनो जेव्हा दोन पृष्ठभाग दोन सर्फेस एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात समजा दोन हात मी एकमेकाकडे घासले त्यांचा आवाज येतो लक्षात कारण यांच्यात फ्रिक्शन आहे म्हणजे काय हे दोन सर्फेस आहेत ना हाताचे दोन पृष्ठभाग हे एकमेकांना आपोच करतात मी एक हात स्थिर ठेवला आणि एक हात त्याच्या बौतिगतिमान केला तरी तेच होतं ना बरोबर एक नाही म्हणजे काय तर एखादा ऑब्जेक्ट जेव्हा एखाद्या सरफेसवर मुव्हिंग असतो तेव्हा तो सर्फेस त्या मुव्हिंग ऑब्जेक्टवर जो अपोजिट फोर्स क्रिएट करतो जो त्याच्या मोशनला अपोज करतो त्याला फ्रिक्शनल फोर्स म्हटलं तर लक्षात म्हणजे मराठीमध्ये गतिमान वस्तूच्या गतीला विरोध करणारं जे बल सरफेस किंवा पृष्ठभागामार्फत लावलं ला जातं त्याला घर्षण बल म्हटलं जातं लक्षात ठेव कळलंय गतिमान वस्तूच्या गतीला कळलंय द फोर्स विच अपोजेस द मोशन ऑफ मुव्हिंग ऑब्जेक्ट अँड इट इट इज युजली अप्लाइड बाय द सरफेस कोण लावतो ते सर्फेस पृष्ठभाग लावतो कुणावर लावतो मुव्हिंग ऑब्जेक्ट हे बघा आपण मैदानावर समजा मोकळ्या मैदानावर आणि आपण काय केलं फुटबॉल आहे आपल्याकडे फुटबॉल फुटबॉलला आपण किक मारली फुटबॉलला किक मारली की तो फुटबॉल ठराविक पण रोल होत जातो नंतर थांबून जातो ऑटोमॅटिक मग असं कसं काय आपण त्याला किक मारली तर थांबायच नाही पाहिजे ना आपण तो फोर्स अप्लाय केला ना थांबलो थांबवलं कुणी त्याला त्याला थांबवण्याचं काम कुणी केलं सर्फेसने केलं कुणी केलं सर्फेसने का बरं कारण सोबत त्याचं काय होत राहतं सर्फेस त्याच्या मोशनला अपोज करत राहतो मग सरफेस मुव्हिंग ऑब्जेक्टच्या मोशनला जे आपोच करतो ना ते अपोज करणाऱ्या फोर्सलाच म्हटलं तर फ्रिक्शनल फोर्स लक्षात म्हणजे याच्यावरून एक तुम्हाला गोष्ट लक्षात कुठली आपण एखाद्या वस्तूवर जो फोर्स लावतो ला फ्रिक्शनल फोर्स त्या फोर्सच्या अपोजिट काम करत लक्षात ठेवा म्हणजे पृष्ठभागावरून गतिमान वस्तू असेल तर त्याच्यात जो फोर्स ज्या दिशेने लागलाय फ्रिक्शनल फोर्स त्याच्या अपोजिट काम करतो म्हणजे फ्रिक्शनल फोर्स आणि अप्लाईड फोर्स यांच्या दोघांची डिरेक्शन दिशा ही नेहमी एकमेकांच्या विरुद्ध असते लक्षात ठेवा कळलं फ्रिक्शनल फोर्स आणि अप्लाईड फोर्स हे दोन्ही एकमेकांच्या अपोजिट असतात आणि विशेष म्हणजे दोघांवरही ग्रॅव्हिटी जी आहे ती परपेंडिक्युलर असते ग्रॅव्हिटेशनल फोर्स दोघांसाठी पण परपेंडिक्युलर असतो म्हणजे लंबरूप असतो लक्षात ठीक आहे बरं आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो फ्रिक्शनल फोर्स जो आहे घर्षण बल जे आहे हे hey, युजली वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं असतं काही ठिकाणी जास्त असतं काही ठिकाणी कमी असतं म्हणजे कसं रे आपण आता चालतो ना जमिनीवर असं असं चालू शकतो आपण जमीन आरामशीर घसरत बिसरत नाही पडत बिडत नाही पण जर जमीन ओली असेल पाऊस पडला निसरडी जागा असेल काय सांगा खूप जपून चालू लागत आपल्याला थोडा पाय इकडे तिकडे आपला हे पडला आपण असं घसरून जाऊ शकतो लक्षात का बरं रे निसरडी जागा असेल ओली जागा असेल तर फ्रिक्शन कमी होतं म्हणजे याचा अर्थ काय याचा अर्थ आपण जमिनीवर स्थिर चालू शकतो धावू शकतो पडत नाही कळलं अनबॅलन्स होत नाही का बरं सांगा आपलं आणि जमिनीमध्ये फ्रिक्शन होत असतं लक्षात जेव्हा हे फ्रिक्शन कमी होतं तेव्हा आपण घसरून पडू शकतो लक्षात ठीक आहे आणि जेव्हा घर्षण जास्त होतं तेव्हा रे जेव्हा घर्षण खूप जास्त होतं तेव्हा नीट चालता येत नाही आपल्याला स्पीड कमी नव्हते ढेकळतून चालता येत नाही वाळूतून चालता येत नाही आपल्याला पाण्यातून तर भरपूर आपोस होतं पाण्यातून पण जास्त फास्ट चालता येत नाही आपल्याला कळलं ना आपण चांगल्या प्लेन सरफेसवर जोरात चालू शकतो लक्षात ठीक आहे सिम्पल लॉजिक आहे एकदम सायकलचं पण बघा उतार असेल तर पेडल मारण्याची गरज नाही आपोआप चालते सायकल प्लेन गुळगुळीत रस्ता असेल तर पण जर खडबडीत रस्ता असेल तर मग स्पीड कमी न जाते पेडल मार लागतो ला थो थोडं आपल्या लक्षात ठीक आहे बिकॉज ऑफ फ्रिक्शन घर्षण ठीक आहे वेगवेगळ्या वस्तूमध्ये होणारं घर्षण वेगवेगळ्या प्रकारचं असतं मग काही स्लायडिंग घर्षण असतं काही रोलिंग घर्षण असतं लक्षात ठेव काही स्लायडिंग घर्षण असतं काही रोलिंग असतं आणि काही ग्रीसी फ्रिक्शन पण असतं लक्षात ग्रीसी ग्रीसी ग्रिसी प्रश्न आला त्याच्यावर ग्रीसी म्हणजे काय रे ग्रीसी म्हणजे आपण आता ते ऑइल ऑइलिंग बिलिंग करत नाही का वंगन बिंगन लावतो लक्ष ग्रेसि फ्रिक्शन दोन सर्फेसमध्ये असतं जे काय करतं त्यांचं फ्रिक्शन कमी करण्याचं काम करतं सो so, खूप स्मूथ फ्रिक्शन घडून येतं कमी फ्रिक्शन घडू येतं लक्षात ठीक आहे आपण टेबल खुर्ची एखादी बॅग बेग अशी ओढली समजा कपाट बिपाट तर ते काय ते स्लायडिंग फ्रिक्शन आहे स्लायडिंग ते घसरत घसरत नाही आणि त्याला जर चाकं लावले त्याला रोलिंग फ्रिक्शन म्हणायचं मग स्लायडिंग फ्रिक्शन जास्त असतं रोलिंग फ्रिक्शन कमी असतं म्हणजे सुटकेचं समजा एक भली मोठी संदुके त्याला आपण ओढत 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 घेऊन चालू घसरत खूप हो फोर्स लावा लागतो आपल्याला त्याला जड असेल खूप सामान भरलं असेल तर कळलंय का बरं कारण ते स्लायडिंग फ्रिक्शन आहे लक्षात ठेवा आणि जर त्याला जर चाकं लावले त्याला जर आपण चाकं लावले समजा चाकं लावल्यामुळे काय होईल चाकं लावल्यामुळे ते फ्रिक्शन कमी होईल लक्षात ठेवा कळलं कारण का चाकांचा कॉन्टॅक्ट कमी येतो ना सर्फेसोबत पृष्ठभागासोबत कॉन्टॅक्ट कमी येतो ना चाकांचा मग पृष्ठभागासोबत चाकांचा कॉन्टॅक्ट कमी असल्यामुळे ते फोर्स पण कमी होऊन जाईल लक्षात ठेवा ठीक आहे लक्षात तो फ्रिक्शन जे वेगवेगळ्या प्रकारचे असतं लक्षात ठेवा स्लायडिंग फ्रिक्शन असतं रोलिंग फ्रिक्शन असतं आणि जनरली फ्रिक्शनचा आणखी एक प्रकार मी तुम्हाला प्रश्न पण गेला ते म्हणजे ग्रीसी फ्रिक्शन आपण जे, जे वेगवेगळे मशिनरीज वगैरे वापरतो ना यंत्र वगैरे समजा गाडी असेल समजा आपण गाडीमध्ये ऑइलिंग करतो बघा आपण सर्व्हिसिंगमध्ये ऑइलिंग ग्रीसिंग करतात का बरं करतात हे तर त्याचं कारण असते की फ्रिक्शन कमी व्हायला पाहिजे इंजिनमध्ये पण इंजिन ऑइल टाकतात का बरं फ्रिक्शन कमी व्हायला पाहिजे कारण का ते मशिनरीजे आहेत ना ते पार्ट जे आहेत ना मेटालिक पार्ट यांचं फ्रिक्शन जेवढं जास्त होईल ना तेवढं ते लवकर खराब होतील लक्षात ठेवा पण त्यांची लाईफ वाढण्यासाठी आपण काय करतो त्यांचं फ्रिक्शन कमी करण्यासाठी ऑइल वगैरे ग्रीस वगैरे वापरत असतो लक्षात ठीक आहे सो फ्रिक्शन हा सुद्धा एक फोर्स हा अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे लक्षात ठीक आहे आणि त्यानंतर चौथा आणि अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुतुवर मित्रांनो न्यूटन जेव्हा कॉलेजात होतं ना तेव्हा कॉलेजमध्ये प्लेगची साथ आल्यामुळे मग त्याचं कॉलेजला सुट्ट्या होत्या आणि असं म्हणतात ना अशी स्टोरी आहे आय डोंट नो वेदर इट इज हाऊ मच इट इज ट्रू ऑर करेक्ट ठीक आहे बट जनरली असं बोललं होतं म्हणून मी तर पण तुम्हाला सांगतो तर तो कॉलेजमध्ये जाऊन मग त्या सुट्ट्याच्या कालावधीमध्ये त्याचे गार्डन गार्डन किंवा कॅम्पसमध्ये बसून अभ्यास करायचा असं म्हटलं जातं सफरचंदाचे झाड होते त्याच्या कॉलेजमध्ये ट्रिनिटी कॉलेज तेच न्यूटनचं ठीक आहे तर असंच मग तो अभ्यास करत होता अभ्यास कशाच करायचा म्हणजे का तो गतीचा अभ्यास करायचा ग्रांच्या गतीचा म्हणजे गॅलिलिओ किंवा कोपरनिकस किंवा मग केपलर वगैरे हो जे होते यांनी ज्या काही कन्सेप्ट मांडले ना त्याचा अभ्यास तो करायचा ग्रहांच्या गतीचं वगैरे तर असंच तो अभ्यास करत असताना एक दिवस अचानक एक सफरजन पडलं खाली सफरजन पडल्यानंतर त्याला आश्चर्य वाटलं हे कस काय पडलं नाही मग सफरजन पडलं तर दुसरं एखादं नॉर्मल बुद्धिमत्तेचं पोरग असते आणि काय केलं असतं सफरजन खाल्लं असतं मस्त आरामशीर एक झोप काढली असती नंतर अभ्यास उरकून आपलं घरी गेला असं चुपचाप बरोबर आणि सगळ्यांना सांगत बसलं असतं मी सफरजन खाल्लं सफरजन खाल्लं पण न्यूटन काही सामान्य बुद्धिमत्तेचं नव्हतं ना अलौकिक बुद्धिमत्तेच त्याचा आयक्यू फार होतं ना त्याने ते सफरजन पडल्याची घटना जी आहे जरा जास्त सिरियसली घेतली आणि सफरजन खालीच का पडला असेल हा विचार त्या डोक्यामध्ये फिरायला लागला खालीच का आहे सफरजन वर का नाही गेलं इकडे का नाही गेलं इकडे का नाही गेले सरळ खालीच का आलं मग त्याने काय केलं बरेचसे प्रयोग केले स्वतः पण प्रयोग केले बऱ्याचशा गोष्टींचं नाही ऑब्झर्वेशन पण केलं आणि त्यातून ते त्याला फायनली एक असा निष्कर्ष निघाला की कोणतीही वस्तू कुठली वस्तू आपण जमिनीवरून वर फेकले काय आपण जमीन विशिष्ट उंचीवर गेलो उंचीवरून वर फेकलं काय किंवा उंचीवरून खाली सोडले काय तर ती जमिनीकडेच येते म्हणजे याचा अर्थ ह्या जमिनीमध्ये म्हणजेच पृथ्वीमध्ये एक असा काहीतरी गुणधर्म आहे आकर्षणाचा ज्याच्यामुळे ही पृथ्वी काय करते सगळ्या वस्तूंना आपल्या के केंद्राकडे आकर्षित करून घेते तर तो जो गुणधर्म आहे पृथ्वीचा किंवा वस्तूचा सॉरी पृथ्वीचा प्रत्येक वस्तूला स्वतःकडे आकर्षित करून घेण्याचा त्याला म्हटलं तर ग्रॅव्हिटेशन फोर्स त्याला म्हटलं तर बल हा आपला चौथा प्रकार गुरु 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 आहे गुरुत्वबलाची संकल्पना न्यूटनने मांडली ते त्याला ऍक्सिडेंटली समजलं ॲक्च्युली ते सफर पडल्यामुळे तिथून पुढे त्याने रिसर्च सुरू केलं आणि मग फायनली हे गुरुत्वबल जे आहे अर्थ पृथ्वीचं गुरुत्वबल नेमकं किती आहे हे कॅल्क्युलेट करण्याचे पण प्रयत्न सुरू झाले मग पृथ्वीचं गुरुत्वबल किती आहे हे कॅल्क्युलेट करण्यासाठी बरेच प्रयोग करण्यात आले बऱ्याच वर्षानंतर आणि मग फायनली आपल्याला ह्या गुरुत्वबलाची किंमत जी आहे गुरुत्वलाची व्हॅल्यू जी आहे ती मिळाली जीची किंमत आपल्याला मिळाली काही विशिष्ट प्रयोगातून आणि ती किंमत आपण सांगतो बघा जीची किंमत नाईन पॉईंट एट न्यूटन सो पृथ्वीवर गुरुत्वबल जे आहे हे नऊ पॉईंट आठ न्यूटन आहे असं बोललं जातं म्हणजे पृथ्वी आपल्या हो सभोवतालच्या सर्व वस्तूंना आपल्या केंद्राकडे नऊ पॉईंट आठ न्यूटन एवढ्या फोर्सने एवढ्या बलाने जे आहे ती आकर्षून घेत असते किंवा उडून घेत असते असं बोललं जातं किती नऊ पॉईंट आठ न्यूटन लक्ष ठीक आहे आणि हे जे नऊ पॉईंट आठ न्यूटन जे बल आहे ना गुरुत्वबल पृथ्वीचं हे सगळ्या सर्फेसवर सारखण नसतं लक्षात ठेवा सगळ्या पृष्ठभागावर सारखण नसतं म्हणजे काय मित्रांनो जर आपण पृथ्वीचा आकार बघितला बघितला आपल्याला माहिती आहे सगळ्यांना पृथ्वी जी आहे आपली जिओइड आकारची जिओइड बरोबर आहे मग आता हे गुरुत्वबल जे आहे ना दोन गोष्टींवर डिपेंड असतं कुठल्या दोन गोष्टी तर गुरुतबल एक तर डिपेंड असतं पृथ्वीच्या वस्तुमानावर आणि दुसरं डिपेंड असतं पृथ्वीच्या सेंटरपासूनच्या सरफेसपर्यंतच्या पर्यंतच्या डिस्टन्सवर म्हणजे रेडियसवर ठीक आहे म्हणजे जी जे आहे हे मास आणि रेडियस यांच्या डो डोंगावर डिपेंड असतो सोबत डायरेक्टली प्रपोशन असतं रेडियससोबत इनिव्हर्सली प्रपोशल असतं रेडियसचा स्क्वेअर आपल्याला घ्यावा लागतो लक्षात पण इनव्हर्सली प्रपोशन असतं हे तेवढंच महत्त्वाचं एवढं लक्षात ठेवा ठीक आहे मग आता मास जे आहे पृथ्वीचं तुम्ही कुठे गेला पृथ्वीवर समजा तुम्ही ध्रुवावर गेला विशिवृत्तावर गेला कुठेही गेला नॉर्मल सरफेसवर तर मास काही चेंज होणारच नाही पण रेडियस मात्र चेंज होईल ना मित्रांनो का बरं कारण पृथ्वी चपटीने दोन्ही ध्रुवाजवळ म्हणजे इथे जे आहे ही रेडियस कमी आहे ही रेडियस कमी आहे आणि विषुववृत्ताची जा जा रेडियस जास्त आहे ना मग आता आपण इथे आता लिहिलंय की जी जे आहे गुरुत्वबल जे आहे ते मासला डायरेक्टली आहे मास काही बदलणार नाहीच लक्ष ठीक आहे पण रेडियसला इन्व्हर्सली प्रपोशन आहे रेडियस बदलती बघा लक्षात ठेवा कळलं काही ठिकाणी रेडियस कमी आहे काही ठिकाणी रेडियस जास्त आहे मग रेडियस आणि गुरुत्वबल कसं आहे इन्व्हर्सली प्रपोशन आहे बरोबर आहे म्हणजे जिथे रेडियस कमी असणार तिथे ग्रॅव्हिटी जास्त असणार आणि जिथे रेडियस जास्त असणार तिथे ग्रॅव्हिटी कमी असणार म्हणून जनरली आपल्याला गुरुत्व बलाच्या तीन व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या लक्षात ठीक आहे जीच्या तीन व्हॅल्यू आपल्याला महत्वाच्या म्हणजे पृथ्वीचं जे गुरुत्व गुरु बल आहे हे गुरुत्व बल पृथ्वीवर आपल्याला तीन प्रकारचं लक्षात ठेवायचं आहे सर्वसाधारण पृष्ठभाग जनरल सरफेस साधारण पृष्ठभागावर किती हे एक लक्षात ठेवायचं आपल्याला त्यानंतर ध्रुवावर किती ते लक्षात ठेवायचं आणि विष्वृत्तावर किती ते लक्षात ठेवायचं म्हणजे आपल्याला गुरुत्व तीन व्हॅल्यूज मिळतील तीन ठिकाणी गुरुत्वबलाची किंमत जी आहे ती वेगवेगळी आहे लक्षात ठेवा ठीक आहे सर्वसाधारण पृष्ठभागावर किती आहे सो सर्वसाधारण पृष्ठभागावर गुरुत्वबालाची किंमत जी आहे ही नाईन पॉईंट एट वन न्यूटन आहे असं म्हटलं तर नाईन पॉईंट एट वन न्यूटन ठीक आहे ध्रुवावर किती आहे ध्रुवावर ही किंमत तिथे आता रेडियस कमी आहे ना रेडियस कमी म्हणजे मग ते इनव्हर्स आहे ना ग्रॅव्हिटीशी मग ध्रुवावर ग्रॅव्हिटी जास्त असणार नाईन पॉईंट एट थ्री न्यूटन असते लक्षात आणि विश्व रेडियस जास्त असल्यामुळे मग तिकडे ग्रॅव्हिटी कमी होणार इकडे ग्रॅव्हिटी असते बघा नाईन पॉईंट सेवन एट न्यूटन ठीक आहे सो गुरुतोव्याच्या तीन किमती लक्षात ठेवा गुरुतोवल पृथ्वीवर सगळीकडे सारखं नाही आहे आणि का सारखं नाही आहे तर त्याला डिस्टन्स किंवा रेडियस मॅटर करतं लक्षात ठीक आहे मासचा काही इश्यू नाही आहे पण डिस्टन्स किंवा रेडियसचा इश्यू आहे लक्षाने ठीक आहे अँड आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जर समजा आपण अर्थच्या सेंटरला गेलो ना मित्रांनो जर समजा आपण पृथ्वीच्या सरफेसवरून जर सेंटरकडे आलो ना इथे हे सेंटर आहे आपलं पृथ्वीचं केंद्र आहे तर केंद्रामध्ये गुरुत्वपालाची किंमत जी कि ना ती झिरो होऊन जाते मग आता केंद्रामध्ये झिरो कसं काय होते तुम्ही म्हणाल सर आपण जर सरफेसवरून जर सेंटरकडे आलो तर मग रेडियस कमी कमी जाते रेडियस आणि ग्रॅव्हिटी तर इनव्हर्स आहे मग सेंटरकडे गेल्यावर तर ग्रॅव्हिटी वाढायला पाहिजे बरोबर ना रेडियस कमी झाल्यामुळे झिरो कस काय होते तर आपल्या इथे दोन्ही गोष्टी विचार घ्यायच्या ना ग्रॅव्हिटी जे आहे जी जे आहे इट इज द रेशो बिटवीन द मास अँड द रेडियस ऑफ अर्थ ना मग आता जसं आपण सरफेस वरून सेंटर कडे येऊ तस तसं मास पण तर डिक्रीज होईल रेडियस डिक्रीज होईल तशी मग मास आणि रेडियस जर दोन्ही डिक्रीज झालं म्हणजे मास पण जर झिरो झालं सेंटर आल्यानंतर तर रेडियस पण तर झिरो होईल मग झिरो आपण झिरोचं जर व्हॅल्यू आपण काढली तर शून्य येईल ना म्हणून केंद्रामध्ये गुरुत्वबल जे आहे ते शून्य असं म्हणलं तर आणि जर का आपण वरून पृथ्वीच्या वरून जर वरती गेलो तर जसं आपण वरती जाऊ तस तसं रेडियस जे आहे ते इन्क्रीज होत जाते मग रेडियस इन्क्रीज झाली की ग्रॅव्हिटी कमी कमी होत जाते लक्षात आणि एका स्पेसिफिक म्हणजे पस्तीस हजार सातशे किलोमीटरच्या आसपास जर आपण गेलो छत्तीस हजार किलोमीटर जर पकडलं समजा तर ग्रॅव्हिटी जी ती ऑलमोस्ट झिरो झाली असते ऑलमोस्ट झिरो छत्तीस हजार किलोमीटरच्या आसपास लक्षात ठेवा ठीक आहे सो हे ग्रॅव्हिटीच्या वेगळ्या व्हॅल्यूज लक्षात ठेवा ग्रॅव्हिटीच्या वेगळ्या किमती लक्षात ठेवा जे आपल्या आपल्याला परीक्षेमध्ये उपयोगात येऊ शकते हे बघा मी तुम्हाला आता सांगितलं हे पोल आहे पोलर ग्रॅव्हिटी जास्त आहे आणि इक्वेटरवर ग्रॅव्हिटी जी आहे ती कमी आहे मग हे ग्रॅव्हिटी कमी किंवा जास्त असण्याचा परिणाम किंवा इफेक्ट काय होतो तो पण आपण समजून घ्या ठीक आहे हे बघा ग्रॅव्हिटी जी आहे मित्रांनो याचा डायरेक्टली संबंध आपल्या वजनाशी असतो वेट आणि वेट काय असतं वजन काय असतं तर वजन मास इन्टू ग्रॅव्हिटी यांच्या दोघांचं प्रॉडक्ट असतं लक्षात वस्तुमान आणि गुरुत्वबल यांच्या दोघांचा गुणाकार म्हणजे वजन असतं ठीक आहे वस्तुमान कुठेच बदलत नसतं मास सगळीकडे सारखंच असतं म्हणजे मास काय असतं नेमकं ते पण समजून घ्या आता मास म्हणजे क्वांटिटी ऑफ मॅटर ऑर अमाऊंट ऑफ मॅटर स्टोर्ड इन एनी एखाद्या पदार्थामध्ये असा पदार्थ समजा ह्या पदार्थामध्ये किती कण आहेत किती पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल्स किंवा हे कण म्हणजे ह्या पदार्थाचं मास लक्षात आहे याला मास म्हटलं जातं जे की किलोग्राम मध्ये मोजतात समजा दहा किलोग्रॅम आहे हे दहा किलोग्रॅम मास तुम्ही पृथ्वीवर कुठे घेऊन जा कुठे हे सगळीकडे सेमत असणार पृथ्वीवरच नाही तुम्ही दुसऱ्या प्लॅनेटवर जरी घेऊन गेले तरी हे मास अनचेंज राहील लक्षात पण जेव्हा तुम्ही याला वेटच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस एक्सप्रेस करतात मग वेट, करता। वेट काय असतं तर वेट जे आहे हे मास आणि ग्रॅव्हिटी यांच्या दोघांचा गुणाकार असतो म्हणजे आता जर दहा किलो मास असेल तर त्याच्यावर ग्रॅव्हिटी नाईन पॉईंट एट ॲक्ट होत असेल तर मग ते नाईन्टी एट न्यूटन वेट होऊन जाईल लक्षात ठेवा म्हणजे वेट जे आहे याचा संबंध ग्रॅव्हिटीशी आहे लक्षात ठेवा ठीक आहे मग ग्रॅव्हिटीचा जर संबंध आपण वेटशी लावला तर मग आता ग्रॅव्हिटी जशी बदलेल तसं वेट पण बदलेल ना बरोबर आहे मग आता समजा तुम्ही ते दहा किलो मास जर नॉर्थ पोलवर घेऊन आले तर दहा गुणिले नऊ पॉईंट आठ तीन करावं लागेल म्हणजे हे अठ्ठ्याण्णव पॉईंट तीन होईल लक्षात ठेवा अठ्ठ्याण्णव पॉईंट तीन ते जर तुम्ही इक्वेटरवर घेऊन गेले तर मग त्याला तिथे दहा गुणिले नऊ पॉईंट सात आठ करावं लागेल म्हणजे ते नाईन्टी सेव्हन पॉईंट एट न्यूटन जाईल म्हणजे याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे पोलवर वेट जास्त असणार आणि इक्वेटरवर वेट कमी असणार आणि मास मात्र सगळीकडे अनचेंज असणार सगळीकडे सारखंच असणार लक्षात ठेवा ठीक आहे सो so, हे झालं ग्रॅव्हिटी बद्दल थोडस आणि पुढचा प्रकार जो आहे आपण बलाचा तो बघत आता पुढचे तीन प्रकार आहेत महत्वाचे ते एकदा थोडक्यात तुम्हाला सांगून देतो पुढचा सा प्रकार आहे बलाचा त्याला म्हटलं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स विद्युत चुंबकीय बल आता आपण पहिलं बघितलं बॅलन्स फोर्स नंतर बघितलं अनबॅलेन्स फोर्स नंतर बघितलं फ्रिक्शनल फोर्स आणि चौथा आत्ता प्रकार बघितला आपण ग्रॅव्हिटेशन फोर्स पाचवा प्रकार आहे एक महत्त्वाचा ज्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणला तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स काय असतो तर पृथ्वीवरच्या जेवढ्या वस्तू आहेत ना जेवढे पदार्थ आहेत हे सगळ्या वस्तू किंवा सगळे पदार्थ बनलेले असतात ॲटम्सचे आणि मॉलिक्युल्सचे म्हणजे आणि रेणूंचे बनलेले असतात असं एक जनरल थॉट आहे सर जनरल समज आहे लक्षात ठीक आहे तर ह्या प्रत्येक वस्तूमध्ये जेवढे काही आणि रेणू असतील अणू म्हणजे छोटे पार्टिकल रेणू म्हणजे मोठे पार्टिकल्स तर हे सगळे आणि रेणू एकत्र येऊन ही वस्तू बनली आहे म्हणजे याचा अर्थ यांच्यामध्ये अॅट्रॅक्शन तयार होऊन ही वस्तू बनली आहे तर यांच्यामध्ये असणार हे जे अट्रॅक्शन आहे ना ह्या अट्रॅक्शनला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणलं जातं आणि हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स ह्या वस्तूवर जेवढं काही ग्रॅव्हिटी काम करते ना ते ग्रॅव्हिटीपेक्षा यांच्यातला फोर्स जास्त असला पाहिजे जर ग्रॅव्हिटी जास्त असते तर मग वस्तू बनलीच नसते कारण का ग्रॅव्हिटीने काय केलं असतं या प्रत्येक पार्टिकलला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेतलं असतं ते पदार्थ किंवा ते पार्टिकल्स ते वस्तू बनवायला एकत्र येऊच शकले नसते एकत्र राहू शकले नसते म्हणून असं म्हटलं जातं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स जो आहे तो ग्रॅव्हिटीपेक्षा खूप स्ट्रॉंग असतो असं बोललं जातं लक्षात किती स्ट्रॉंग असतो तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स जो आहे तो हा ग्रॅव्हिटीपेक्षा टेन रेस टू थर्टी एट टू टेन रेस टू फोर्टी टाइम्स स्ट्रॉंगर किंवा ग्रेटर असतो असं बोललं जातं लक्षात ठीक आहे म्हणजे थोडक्यात काय आपल्याला आता ग्रॅव्हिटी सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे असं काही लक्षात ठेवायची गरज नाहीये पेक्षा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स जो आहे तो स्ट्रॉंग असतो आस असं आपण आता लक्षात ठेवूया ठीक आहे पुढे पुढचा उड़ प्रकार आहे फोर्सचा त्याला म्हटलं तर न्यूक्लिअर फोर्स त्याला केंद्रकीय बल असं म्हणलं तर न्यूक्लिअर फोर्स काय असतो आणि कुठे असतो नेमका तर आताच आपण बघितलं की फोर्स कुठे असतो फोर्स असतो पदार्थाच्या अणू आणि रेणू मध्ये बरोबर आहे अणू छोटे असतात रेणू मोठे असतात अणू जो आहे ना तो आणखी त्याच्यापेक्षा छोट्या सबॅटमिक पार्टिकलचा बनलेला असतो मग कोण आहे सबॅटमिक पार्टिकल्स तर केंद्रकात असतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आणि त्याच्या भोवतले असतात ऑर्बिट्समध्ये होणारे इलेक्ट्रॉन तर मग अणू जो आहे तो केंद्रक आणि त्या इलेक्ट्रॉनचा म्हणजे त्या कक्षांचा मिळून बनलेला असतो ऑर्बिटचा केंद्रक हा अणुचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि केंद्रकामध्ये कोण असतं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतं जर प्रोटॉन न्यूट्रॉन केंद्रकामध्ये एकत्र नाही राहिले त्यांच्यामध्ये जर बाइंडिंग फोर्स नसेल एकत्र राहण्याचा फोर्स नसेल तर न्यूक्लियस बनणार नाही जर न्यूक्लिअस बनला नाही तर अणू बनणार नाही अणू जर नाही बनला तर रेणू बनणार नाही आणि अणु रेणू जर नाही बनले तर पदार्थ बनणार नाहीत मग पदार्थ तर बनलाच आहे ना अणू आणि रेणू पण बनलेत मग अणुमधला न्यूक्लिअस पण बनलाच आहे ना तो पण तयार झाला आहे याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनमध्ये असणारं अट्रॅक्शन हे त्यांच्यावर ग्रॅव्हिटीचा होणारा जो इफेक्ट आहे याच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे याचा अर्थ काय याचा अर्थ आहे मध्ये जे प्रोटॉन न्यूट्रॉन आहेत ना यांचा फोर्स जो आहे अट्रॅक्शन फोर्स तो खूप स्ट्रॉंग आहे मग न्यूक्लिअसमध्ये ॲटॉमिक न्यूक्लियसमध्ये किंवा अणुकेंद्रकामध्ये असणारे जे प्रोटॉन न्यूट्रॉन आहेत यांच्यातल्या अट्रॅक्शन फोर्सला म्हटलं तर न्यूक्लिअर फोर्स केंद्र केबल आणि ऑफकोर्स हा न्यूक्लिअर फोर्स पण ग्रॅव्हिटीपेक्षा खूप स्ट्रॉंग असतो किती स्ट्रॉंग असतो तर जवळपास टेन रेस टू फोर्टी टू टेन रेस टू फोर्टी टू टाइम्स म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिकपेक्षा पण जास्त आहे लक्षात ठेवा म्हणून आपण आता असं म्हणू शकतो की न्यूक्लिअर फोर्स हा पूर्ण युनिवर्स मधला सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे याच्या इतका स्ट्रॉंगेस्ट फोर्स युनिव्हर्समध्ये दुसरा कुठलाच नाही कुणा इतका न्यूक्लिअर फोर्स इतका किती टेन डेस टू फोर्टी टू टेन डेस टू फोर्टी टू टाइम्स हा स्ट्रॉंगर आहे म्हणून यातून प्रोड्युस होणारी एनर्जी पण सगळ्यात जास्त असते लक्षात ठेव न्युक्लियस जेवढी एनर्जी देतो तेवढी एनर्जी आपल्याला कुणीच देऊ शकत नाही सगळ्यात स्ट्रॉंग किंवा सगळ्यात रिच सोर्स एनर्जी जर कुठला असेल तर न्यूक्लियस असतो म्हणून न्यूक्लिअर फ्युजन आणि न्यूक्लिअर फ्युजन या दोन अभिक्रियांमधून तयार होणारी जी एनर्जी ती सगळ्यात जास्त मानली जाते ठीक आहे आणि शेवटचा प्रकार आहे मित्रांनो फोर्सचा त्याला म्हटलं जातं वीक फोर्स किंवा त्याला बल असं म्हटलं जातं आता वीक फोर्स कुठे असतो आणि याला वीक फोर्स का नाव पडलं जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि त्यांच्यामध्ये न्यूक्लिअर फोर्स असतो परंतु ह्या न्यूक्लियसच्या अराउंड ऑर्बिट्समध्ये इलेक्ट्रॉन रिवॉल्व्ह होत असतात ना तर ह्या इलेक्ट्रॉनमध्ये आणि ह्या न्युक्लियसमध्ये पण फोर्स असतो अट्रॅक्शन फोर्स कळलं पण मध्ये आणि मध्ये असणारा जो अट्रॅक्शन फोर्स आहे ना हा त्या मध्ये असणाऱ्या प्रोटॉन न्यूट्रॉन मधल्या न्यूक्लिअर फोर्सपेक्षा वीक असतो कमी असतो जर स्ट्रॉंग असता तर मग हे इलेक्ट्रॉन मध्ये गेले असते आत पण ते मध्ये जात नाहीत आणि एवढं पण एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की इलेक्ट्रॉनचा आणि न्यूक्लियसचा फोर्स जो आहे तो प्रोटॉन न्यूट्रॉन फोर्सपेक्षा वीक आहे पण तो ग्रॅव्हिटीपेक्षा मात्र खूप स्ट्रॉंग आहे म्हणजे काय त्या इलेक्ट्रॉनला ग्रॅव्हिटी मात्र आपल्याकडे अट्रॅक्ट नाही करू शकत लक्षात ठेवा म्हणजे ग्रॅव्हिटी खूपच वीक आहे त्या तुलनेमध्ये मग याला वीक फोर्स का म्हणलं गेलंय वीक फोर्स फक्त याच कारणामुळे म्हणलं गेलंय की या इलेक्ट्रॉनचा आणि न्यूक्लियसचा अट्रॅक्शन फोर्स न्यूक्लियस मध्ये असणाऱ्या न्युक्लिअर फोर्सपेक्षा वीक आहे आणि जर समजा हे न्यूक्लिअर फोर्स इतका असता तर इलेक्ट्रॉन कुठे गेला असते इलेक्ट्रॉन मध्ये गेले असते आणि अल्टिमेटली ऍटम जो आहे ना अणू जो आहे तो स्टेबल झाला असता मग असं होत नाही आहे असं झालेलं पण नाही आहे त्याच्यामुळे मग आपल्याला हेच लक्षात ठेवावं लागणार की इलेक्ट्रॉनिक न्युक्लिअसमध्ये फोर्स आहे तो न्यूक्लिअर फोर्सपेक्षा वीक आहे कमी आहे ग्रॅव्हिटीपेक्षा स्ट्रॉंग आहे ग्रॅव्हिटीपेक्षा किती स्ट्रॉंग आहे तर ग्रॅव्हिटीपेक्षा तो स्ट्रॉंग आहे बघा जवळपास टेन रेस टू ट्वेंटी फाईव्ह टू टेन रेस टू ट्वेंटी सिक्स टाइम्स म्हणजे जरी याला वीक फोर्स म्हणलं आहे तरीसुद्धा हा ग्रॅव्हिटीपेक्षा पण स्ट्रॉंगच फोर्स म्हणून ओळखला जातो लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे जर आपल्याला फोर्सेसला जर अरेंज करायला आलं ना इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ऑर्डरला तर मग सगळ्यात वीक फोर्स जर सुरुवात केली आपण तर सगळ्यात वीक फोर्स आहे ग्रॅव्हिटी त्यानंतर मग दुसऱ्या नंबरला आहे वीक फोर्स लक्षात ठेवा नंतर तिसऱ्या नंबरला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आणि चौथ्या नंबरला न्यूक्लिअर फोर्स म्हणजे कमीकडून जास्तकडे जर गेलो आपण तर आणि जास्तकडून जर कमीकडे यायचं ठरलं तर सगळ्यात जास्त फोर्स कुठला आहे ग्रॅव्हिटी स न्यूक्लिअर फोर्स सगळ्यात स्ट्रॉंग आहे नंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक नंतर वीक फोर्स आणि सगळ्यात वीक फोर्स जो आहे सगळ्यात कमी जो फोर्स आहे सगळ्यात कमी इफेक्टवाला तो ग्रॅव्हिटी लक्षात ठीक आहे तर हे झाले फोर्सचे महत्त्वाचे प्रकार आता पुढच्या टॉपिकमध्ये पुढच्या लेसनमध्ये आपण भेटूयात नवीन टॉपिकचा ठीक आहे चलो